देशामध्ये दोन जाती फक्त अध्यक्ष महोदय सध्या अस्तित्वात आहे. एक जात आहे अध्यक्ष महोदय बेमानीनं श्रीमंत होणारी आणि दुसरी जात आहे अध्यक्ष महोदय कबाड कष्ट करून गरीब राहणारी. या दोन जातीचा संघर्ष या देशामध्ये कुठलाही पक्ष समोर आणत नाही. कधी मुसलमान कधी हिंदू असं समजून आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय कष्टकरी जमात या देशामधली खतम करायची आहे राज्यकर्त्यांना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी तुम्हाला मुद्दा म्हणून एक माहिती माझ्या समोर आली अध्यक्ष महोदय आणि हे पहिल्यांदा नवीन माहिती आमच्या आता आपल्या समोर ठेवतो अध्यक्ष महोदय. भारतात दोन प्रकारचे श्रीमंत आहे. एक इंग्रज याच्या अगोदरपासून असणारे श्रीमंत आणि इंग्रजासोबत लढून श्रीमंत असणारे लोक. पण काही लोक इंग्रजाची दलाली करून आफूचे आणि अनेक धंदे करून अध्यक्ष महोदय श्रीमंत झालेले आहे. आणि मग हे असे सगळे दलाली करून ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून काही दलाली केली काही जमीन मिळवल्या त्यापैकी पहिलं नाव आहे गोदरेज अध्यक्ष महोदय. एकूण या पूर्ण मुंबईची जर जमीन पकडली तर ते 34,000 एकर आहे अध्यक्ष महोदय. एकट्या गोदरेज जोर अध्यक्ष महोदय 3,400 एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय. एकट्या गोदरेज जोर कुठून मिळवली कशी कमावली ईस्ट इंडिया कंपनीनं कधी यांना दिली अध्यक्ष महोदय याचे सगळे पुरावे अध्यक्ष महोदय. त्याच्या प्रत्येक पुरावे आम्ही तुमच्या समोर ठेवतो अध्यक्ष महोदय. एफी दिनशा ट्रस्ट याच्याकडे 683 एकर जमीन आहे. जिजाभाई आर्देश ट्रस्ट 508 एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय. यार वाडिया याच्याजवळ 300 एकर जमीन 61 एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय. बैरामजी जिजाभाई ट्रस्ट कडे 279 जमीन आहे. गुलाबराव आपल्यावर सिलिंग आली शेतकऱ्यावर यांच्यावर सिलिंग नाही आली. खिलाजी भाई दिनशा याच्याकडे 206 एकर जमीन आहे. बरं हे जमीन कशी भेटली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये लाईफ ऑफ कुवाजी जहागीर पुस्तकातील 16 नंबरच्या पेजवर हे सगळ्या कशा जमिनी दिल्या कशी दलाली केली अध्यक्ष महोदय. त्याच्यावर या मुंबईतले 6,000 एकर. दादा तुमचा अर्थसंकल्प एका दिवसात वाढत. स्वातंत्र्यानंतर आपण सिलिंग आणलं आणि मग आम्ही पाहतो इमानदारीनं ज्याने या जमिना कमावल्या त्याच्यावर सिलिंग आलं. पण यांच्यावर सिलिंग का आलं नाही याच मला अध्यक्ष महोदय नवल वाटत. सिलिंगच्या कायद्यानंतर सगळ्यांच्या जमिनी आपण सरकार जमा केल्या या जमिनी का सरकार जमा होत नाही मला असं समजतं. काय हे सगळ्या राजकीय पक्षाला काही खुराका देतात म्हणजे 34,000 एकर मध्ये ही मुंबई वसली आहे तिथं 6,000 एकर जमीन जर फक्त 6 लोकांजवळ असेल आव्हाड साहेब तर आम्ही 2 कोटी जनतेसाठी एवढूस घरे नाही भेटत आम्हाला. राजकीय ते पण माहिती देतोय हे वाचू का मग अध्यक्ष महोदय. फॉरगेट आमचा कमिशनर होता मुंबईचा त्यानं दोघांना टोपी समोर आणून उडून टाकलं होतं आणि त्यानं स्वतः लिहिलेलं आहे फॉरजेट. फॉरजेट काय म्हणतं 1857 मध्ये मुंबईचा पोलीस कमिशनर या नावाचा अधिकारी फॉरजेटने 1857 उठाव दाबण्यासाठी 2 दलित समाजाचे मंगल धेडिया आणि हुसेनला या सीएसटी समोर तोफे समोर उडून टाकलं. 3 दिवस प्रेत उचलू दिले नाही आणि या फॉरजेटला या 6 जणांना एकत्रित होऊन 1500 पाऊंड फॉरजेटला पैसे दिले त्यावेळेस पाऊंड दिले 1500. हे मी नाही म्हणत फॉरजेटनं लिहून ठेवलेलं आहे आवर रिअल डेंजर इन इंडिया 5 नंबर 68 मध्ये. ज्यानं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान दिलं आणि त्याला मारलंय टिपून त्याला बक्षीस देणारे लोक आहे करा जमा. लाखो जेवढं तुमचं बजेट नाही ना राज्य सरकारचं त्याच्या चौपट पैसा यांच्याकडे आहे का जमा करत नाही आपण.
साधा अतिक्रमण झालं एखाद्या सामान्य माणसाने जर अतिक्रमण केलं तर तिथे पोलिसाचे दंडे गिंडे घेऊन त्याचे अतिक्रमण आपण काढतोय आणि 6000 एकर जमीन यांच्याकडे आली कशी ह्या सगळ्या चौकशी झाली पाहिजे ते कशा पद्धतीने त्यांच्याकडे आपण आतापर्यंत ठेवलेली आहे याचा सगळा शहनिशा होणं दादा फार महत्त्वाचं आहे कारण आपण आम्ही पाहतोय का आमच्या इकडे विनोबा भावेने चळवळ चाळवली आणि त्यावेळेस आपण बऱ्याच जमिनी आपण दान दिल्या ज्याच्याकडे 100 एकर होती त्यांना पुन्हा भूमिहीन लोकांकडे आपण ह्या जमिनी दिल्या मला वाटतं यावर सुद्धा फार लक्ष घालणं अध्यक्ष महोदय महोदय फार महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी लागन तर मी शासनाला देतो पण आपण 2 मिनिट 3 मिनिटही झालं नाही आपण पाहतोय का या ईस्ट इंडिया कंपनीनं त्याची दलाली त्याचं स्वामित्व म्हणून या सगळ्या अध्यक्ष महोदय या जमिनी यांच्याजवळ आलेले आहे गोदरेजवर 3000 एकरच्या जमिनीमध्ये अर्ध्या जमिनीमध्ये काहीच काम सगळं नाही ते काढले पाहिजे बाहेर कसे आले त्यांच्याकडे मेहनतीनं आल्या का सगळा आफूचा धंदा करायचे आणि त्याचे पुस्तकात लिहिलेलं आहे का चीन मधून आपण चहा आणायचा आणि चीनला चायनाला आपण आफूचा बंदी असताना हे सगळे दलाली करून तिथं आफूचे पुरवठा करायचा त्या दलालीतून हे पैसे आलेले आहे म्हणजे जे शहीद परिवार जर पाहिले आपण अध्यक्ष महोदय आपण 6 मिनिटं एकच विषय बोलताय अध्यक्ष महोदय